त्यांना माझे काळजी आहे म्हणून प्रमाण दिले. प्रमाण देण्याला उगीच देत नाहीत ते. त्याला म्हणतात हा जर सतत बोलत राहिला आणि मध्ये जर थांबा झाला नाही मग काय करायचं, म्हणून माझ्या विश्रांती करता ती प्रमाण देत. हे तुम्हाला कळत नाही, तुम्हाला वाटत सिद्धीला प्रमाण म्हणा असं नाही, त्याच्या मागचे हे कारण आहे. मला माझ्या तोंडाला विश्रांती मिळावी म्हणून भगवान शंकर आलेले आहेत. बमबम करत आलेले यशोद राणीच्या दरवाज्यात आले, दरवाजा वाजवला. यशोद राणीने दरवाजा उघडला. मी विचारलं बाबा काय पाहिजे तुम्हाला, कशाकरता आला? बाबा यशोदा माईकडे पाहून बोलला की आई काही मागण्याकरता आलो नाही. मग मला कळालं तुला मुलगा जातो आणि त्या तुझ्या बाळाचं त्यांनी वर्णन मी ऐकलंय. काही नाही, मी फक्त तुझ्या बाळाचं दर्शन घ्यायला आलो, मला फक्त तुझं बाळ दाखव एवढं म्हणायला. द्वादशीची तिथी, द्वादशी तिथी, द्वादशीला आले आणि दरवाजा उभे राहिले. यशोदा राणीने ऐकलं म्हणजे बाळ दाखवा म्हणतायत, दर्शन करायचं म्हणतायत. यशोदा राणी विचारतच पडली एवढ्या लांब आलो आणि आघोर रूप धारण केलेले बाबा दिसतात. तिकडं दैत्यांच्या त्रासाला कंटाळून एवढ्या दूर आलो. बाबाने नखशी खांत पाहिलं, सगळ्या अंगाला भस्म लावलेला आहे, ते त्रिशूळ डंबरू आहे, त्यांनी जटाजूळ धारण केलेले आघोर बाबा. आणि त्यांना पाहून यशोदेलाच भीती वाटायला. ती म्हणली या बाबाला पाहिलं तर मलाच भीती वाटते, तर माझं बाळ त्यांनी घाबरल्याशिवाय राहील. कसं काय दाखवायचं बाळ? हो बाबा माझं बाळ मी दाखवणार नाही, तुम्ही दुसरं काही मागा, मी काही सामान्य नाही. नंदराणी आहे यशोदा, संपन्न आहे. तुम्ही म्हणाल ते धन मागा धन देते, वस्त्र मागा वस्त्र देते, सुवर्ण मागा सुवर्ण देते, काय हवा असेल ते देते, अन्न मागा काय हवा असेल ते सगळं मागा मी देते, पण माझं बाळ मागायचं नाही, बाळ दाखवणार. बाबा म्हणले आई मला जरी धन संपदाच लागत असती तर कशाला मसण वाट्यात जाऊन राहिलो असतो. धन संपत्तीवाले सगळे माझ्या पायाला लागतात. कुबेर भगवान शंकराचा मित्र आहे. या कुबेरानं भगवान शंकराकरिता लंका नावाची नगरी सोन्याची तयार केली होती. ती लंका नगरी कुबेरानं तयार केलेली आहे, भगवान शंकराला भेट दिलेली आहे. त्याची वास्तू शांती करायची म्हणून भूदेवांना बोलावलं, रावण चांगला ब्राह्मण म्हणून बोलावलं. आणि वास्तू शांती झाल्यावर विचारलं तुम्हाला काय रक्षणा देऊ, तुम्हाला खरंच देणार असलं ती नगरी देऊन टाक. म्हणून भगवान शंकरानं रावणाला ती नगरी दिलेली आहे, ती त्याची नाही शंकराची आहे, कुबेरानं तयार करून दिली. अलकापुरीचा राजा आहे कुबेर, कैलास पर्वताच्या पायथ्याला कुबेराची नगरी अलका नगरी अलकापुरी. एवढं त्यांनी सामर्थ्य आहे, सगळ्या सगळ्या अंगानं संपन्न आहे, तरी मी मसन वाटत राहतो कशाकरिता? खरं सांगू का, मला या संपदेची आवश्यकता नाही, मला या धनाची वैभवाची मोठेपणाची आवश्यकता नाही. मला जर आवश्यकता कशाची असेल तर तुझा जो बाळ आहे ना, जो जगाचा मालक आहे, सगळ्यांना प्रेम देणार आहे, त्याच्या प्रेमाची आवश्यकता आहे. प्रेमाकरिता त्याला पाहण्याकरिता आलं, दुसरं काही नको, काही मागायचं नाही. तरी पण यशोदराने ऐकत नाही, व्याकुळ झाले भगवान शंकर. सामान्य नाही, देव आहेत आणि सामान्य देव नाहीत, महादेव आहेत, देवांचे देव. आणि ते यशोदेच्या समोर हात जोडून आहेत, विनंती करून आई असं करू नकोस, तुझं बाळ मला दाखव. फार दुरून आलो, फार लांबून आलो, प्रवास करत आलो, आर्त पोटात घेऊन आलो, आर्त माझे पोटी. तुझ्या बाळाला पाहण्याचा अर्थ आहे, दाखव ना बाळ. नाही म्हणली, बाळ नाही दाखव, दुसरं काही पण नाहीच म्हणले. मोठी मौज आहे, गंमत आहे, ऐका तुम्ही, मोठा योगेश्वर आहे आणि योगेश्वराच्या दर्शनाकरिता आलाय. योगेश्वर भगवान शंकर, योगेश्वर असणाऱ्या माझ्या श्यामसुंदराला पाहण्याकरिता आला. आणि विशेष गोष्ट सांगतो, भक्तीच्या दारातील उभा आहे आणि हात जोडून विनंती करतोय. याच्यातून काय शिकायचं? किती मोठा योगी जरी असला, किती मोठा ज्ञानी जरी असला, किती मोठा तपस्वी जरी असला, तरी भगवंताचं दर्शन जर प्राप्त करून घ्यायचं असलं तर भक्तिरूपी यशोदेच्याच दारात जावं लागेल. तिच्या दारात गेल्याशिवाय मोठ्या मोठ्या ज्ञानी आणि योगी पुरुषांना सुद्धा परमात्म्याचं दर्शन व्हायचं नाही. म्हणून विनंती करतायत दाखवती, नाहीच म्हणते. तिला दरवाजा बंद करून घेतला, घरात निघून गेली. आता हे हटयोगी आहेत ते म्हणले असं का, आज देवाची आई जाणी म्हणून फार शहाणपणा करतेस, मी पण काय कमी नाही म्हणे. मग इथंच बसून जोपर्यंत त्याचं दर्शन होत नाही तिथं त्रिशूळ रोवला आणि भगवंताच्या दारात बसून आस लावून देवाची वाट पाहत आहे, हका मारत आहे भगवंताला, देवा भेटणार आहे.
तुझ्या दर्शनाकरिता आलोय, आई तुझं दर्शन मला घडून देत नाही. अंतकरणापासून व्याकुळ होऊन भगवंताला बोलवायला सुरुवात केली. हे प्रभू आप मिलो, प्रभू आप मिलो, प्रभू आप मिलो, प्रभू आप मिलो. म्हणा सगळे आपल्या जीवनात होईल त्या दिवशी मौज येईल. आपण हे भजन करतो, सगळी भजन करणारी माणसं आहे, पण भजन करत असताना असं भजन करत नाही म्हणून घोटाळा होतो. पण असं जर आपण भजन केलं तर भगवान जवळच आहे, दूर नाही. देवा कळालं माझा भक्त आलेला आहे, रडतो आहे अक्षरशः, यंत्रांमधून आशुधारा त्यांना वाहत आहे. देवाच्या प्राप्तीकरिता भगवान शंकर रडत आहे. आता ते सांगितलं मी तुम्हाला जटाजूळ धारण केल्या हे सगळं एका एका शब्दात सांगतो, ज्याने ऐकलं नसेल त्यांच्याकरता, बाकीच्यांचं तर पाठच झालंय असू दे. पण ऐका, भगवान शंकराच्या मस्तकावर गंगा आहे. गंगा ही गंगा म्हणजे काय? पावित्र्य. तुम्ही एक एक मुद्दा ऐकत राहा. बसलेल्या यशोदेच्या दारात, कन्हैयाच्या दारात त्याच्या भेटीकरता भगवंताच्या सगळ्यात आधी काय झाले? पवित्र. गंगा धारण केली म्हणजे काय झाले? पवित्र झाले. का गंगा धारण केली? पावित्र्य आहे, गंगा पवित्र आहे. जटा धारण केल्या, जटा म्हणजे वैराग्य. देवाच्या प्राप्तीकरिता काय काय लागतं त्याची ही यादी आहे. देव जर हवा असेल ना तर देवाकरता रडावं लागतं, पण रडायचं असेल तर कसं होऊन रडावं लागेल ते सांगतात. रडल्याशिवाय तर भेटत नाही. भगवान शंकरासारख्याला सुद्धा रडावंच लागलं. रडतायत पण कसे होऊन रडतायत ते बघा. आधी पवित्र झाले, गंगा धारण केली. नंबर दोन, जटा धारण केल्या, वैराग्य आहे. जटा म्हणजे वैराग्य. नंबर तीन, कपाळाला चंदन लावलं, शीतलता, जीवन शीतल झालं. तिसरा डोळा म्हणजे ज्ञान प्राप्त करून घेतलं, त्याला जाणलं. न जाणता जर रडत बसाल तर तो फक्त तटस्थ रूपात कुठेतरी पाहायला मिळेल. त्याचा व्यापक भाव कळणार नाही, त्याला व्यापक रूपानं जाणावं आणि सगुण रूपानं पाहावं. मग तिसरा डोळा आहे ज्ञान. हातामध्ये त्रिशूळ आहे. त्रिशूळ म्हणजे काय? तीन गुणांवर मात करण्याची क्षमता. सत्व, रज, तम तिने टाकून द्यावी लागते. त्रिशूळ गळ्यामध्ये साप घातलेला आहे. सापाला पाहिलं फार आनंद होतो, नाही का? भीती वाटते. कशाची माहिती आहे? मरणाची. ऐका लक्षपूर्वक, साप गळ्यात घातला का बरं घातला असेल? मरणाची भीती संपून टाकली. देव जर पाहिजे असेल ना, खरं तर देव प्राप्त करून घ्यायचा असेल तर देवाकरता मरायची तयारी ठेवली पाहिजे. मरायची भीती सोडून द्या, देह जाव अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. म्हणून साप गळ्यात घातल्या. प्रतीक आहे त्याच. डमरू आहे, डमरू, डम 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 असतो डमरू. कशाचा डमरू आहे? डमरूचा जो नाद आहे त्याला निर्भय नाद म्हणायचं. आपलं जीवन निर्भय व्हावं, देवाच्या जीवावर निर्भय असावं. आता भय नाही ऐसे वाटते जीवा, घडली सेवा समर्थाची.
असं आपलं जीवन असं डमरू आहे, डम 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 डम, गजचर्म पांघुरलेला आहे. गज म्हणजे हत्ती, चर्म म्हणजे कातड, हत्तीचं कातड कशाकरिता प्रतीक आहे, बळाच. भगवान शंकर बलवान आहे, बल आहे कशावर, कशाकरिता काळाला मात देण्याचं बळ आहे, काळावर विजय प्राप्त करून घेण्याचं बळ आहे, बळ आहे. फक्त बळ असून चालत नाही, काही लोकांच्या अंगात बळ असत पण शूरता नसते. मला म्हणतात पाड मनुष्य असावा, उंच असावा, हे त्याला पाहूनच भीती वाटायला, आणि त्याने एखाद्या सामान्य त्याने सामान्य माणसाला घाबरावं काय करतं, त्याच्या बळाला शौर्य पण असलं पाहिजे ना. दिसायला मोठा धिप्पाड आहे आणि शौर्यच नाही अंगात, शूर पण असलं पाहिजे. म्हणून वाघाचं कातड त्यांनी लावलेलं आहे कशाकरिता, शौर्य दाखवण्याकरता. किती मोठा हत्ती असू द्या, वाघ उडी मारून त्याच्या मस्तकावर त्यांनी बसतो आणि हत्तीला सुद्धा परास्त करतो. म्हणून त्यांनी गजचर्म व्याघ्राम बरं, सगळ्या अंगाला भस्म लावलं. त्याच्याकरिता भस्म कधी होतो तुम्ही ऐकतात ना, पण सगळं दुसरं सांगू काय, भस्म कधी होत, जळाल्यानंतर. भस्म लावलं म्हणजे काय, अहो सगळ्या जगाला संदेश दिला, भस्म लावून सगळा संसार जाळून टाकला. कायच ठेवलं कोणाकरिता, देवाकरिता, देवाच्या प्राप्तीकरता. यादी सांगतोय आपण, फक्त भगवान शंकराला पाहतो की असं सापन, असं डमरून, असा त्रिशूळ, अशा जटा, अशी गंगा, असा चंदन, असा तिसरा डोळा, पण का, त्याची कारण आहे. त्या अवस्थेत जाऊन त्यांनी महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या दारात बसलेले आहेत, एवढी अवस्था धारण करून. फक्त बसले असं नाही, रडतायत, फक्त रडतायत नाही, व्याकुळून हाका मारतायत, प्रभू आप मिलो, दुसरं काही नको देवा, फक्त तू पाहिजे, जगातली कशाचीच अपेक्षा नाही, फक्त तू पाहिजे. ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये हे गुण उतरतील, आपण पवित्र होऊ, आपल्यात वैराग्य येईल, आपण शीतल होऊ, आपण ज्ञान संपन्न होऊ, आपण त्रिगुणांवर मात करू, आपण मृत्यूवर विजय प्राप्त करून घेऊ, आपण निर्भय स्थितीत जाऊ, आपण शूर होऊ, आपण वीर होऊ, आपण सगळ्या संसाराला दूर करून टाकू, जाळवणी संसार बैसल वांगडी, तुझे नाही म्हणे मानसे, मग म्हणता येईल. आणि तेच म्हणतायत भगवान शंकर, बघ ना देवा, सगळा संसार जाळून टाकला, राख लावली अंगाला तुझ्या प्राप्ती करता, त्या भूमिकेत आहे, त्या अवस्थेत आहे, तर मग हाका मारताय. देवाला कळालं, देव आलाय मला भेटायला. भगवान व्याकुळ झाले, घरात रडू लागले महाराज. तुम्ही ऐकता सर्वच, त्याच्यात भाव आहे. थोड्या वेळ भगवान शंकराला दूर ठेवा, भाव ऐका. भगवान शंकरासारखी होऊन ज्या दिवशी आपण भगवंताला हाका मारू, तेव्हा सुद्धा भगवान रडेल, तेव्हा सुद्धा भगवान रडेल. तो भगवान शंकराकरताच रडतोय असं नाही, अहो तो सगळ्यांकरताच रडतोय, फक्त तुम्ही त्याच्याकरिता रडलं पाहिजे, फक्त मी त्याने त्या भूमिकेत जाऊन त्याच्याकरिता रडलं पाहिजे, तो सुद्धा माझ्याकरता कसा बसवेल, त्याला चैन पडत नाही. त्याचा भक्त कसा बसवून रडू लागला की मग त्याला चैन पडत नाही, तो जातोच त्या भक्ताच्या, त्याला सांभाळतोच. फक्त भक्त तसा असला पाहिजे. एक घडलेली घटना ऐकली की मी सांगतो, आता मला राहणार नाही, ऐका लक्ष करू. काही यात्रे गुरु बद्रीनाथाने झाले होते, भक्त होते, निश्चिम भक्ती करत होते, अंतकरणापासून भगवंताची भक्ती, देवाच्या भेटीकरताच बद्रिकाश्रमाला निघाले होते. 10-15 लोक होते बरोबर, झुंड होते, जणू काय दौऱ्याची वारकरीच असत. कोंडाजी बाबांची आहेत ना आपल्या समोराला, गांधी माऊली आहेत, डुंबरे माऊली आज आलेले आहेत, आणखी त्यांनी बाबांच्या संगतीतली मंडळी आहे. ही पण पाय पाय गेली होती म्हणतात बरं, मी ऐकलं बद्रीनाथाला पाय पाय पायी जाण्याकरता निघाले. पण जात असताना त्यातल्या एका भक्ताला त्यांनी थोडा त्रास व्हायला लागला, त्याला झुलाब लागले. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, कानो, विनाकारण गोष्ट सांगणार नाही मी कोणतीच, वस्तुस्थिती सांगते, घडलेली घटना सांगते, कारण वेळ कशाकरता घेऊ मी तुमचा, महत्वाचा मुद्दा मला सांगितला पाहिजे. त्याला झुलाब होऊ लागले, मग बरोबरची जी लोक होते त्यांनी त्याला औषधपणे देण्याचा प्रयत्न केला सावरण्याचा, पण तो बराच होईल आणि निर्धारित वेळेत तिथं पोहोचायचं होतं. मग आता काय करायचं, ते सगळे म्हटले, तुझी प्रकृती खराब आहे, तुला आता चालवलं जाणार नाही,
आणि आम्हाला कशाकरिता तुझ्याकरिता अडकून पडावं, आम्ही भगवंताच्या दिशेने जातो, तू इथंच थांब, विश्रांती कर, चांगला बरा हो आणि मग ये असं सांगितलं. आणि तू थांबला ना महाराज तिथे, कर्ण तुम्ही वळत एका गुहेत त्यांनी थांबला, जुलाब तर काही बंद झाले नव्हते आणि भगवंताचा अंतकरणापासून स्मरण करत होता. भगवंताचं दुसरं काही चिंतन नव्हतं, शरीर पडलं तरी चालेल या भूमिकेत होता, भगवंताचंच चिंतन करत होता मनापासून. इतक्यात त्यांनी भगवंताला करुणा येतेच ना महाराज, एक दुरस्ताना देवच आला, औषध येणार. त्याला म्हणला हे काय झालं, तो म्हणला काय नाही, थोडे जुलाब होत आहे, हे औषध आणले म्हणे, 3 दिवसाचा कोर्स आहे औषधाचा, घे एवढे औषध. ठीक आहे म्हटलं, औषध घेतलं, औषध घेतल्याबरोबर गुण आला, कारण औषध देणारा वैद्यराज होता ना, सामान्य नव्हता. जुलाब थांबले, थांबल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवसाचं औषध आलं, दुसरा डोस घ्यायचा ना आता गेला, तोही घेतला, तरतरी आली चांगली, आता तिसऱ्या दिवसाचा राहिला होता. पण मनात एक विचार आला याच्या की आपण जंगलात आहोत, इथं कोणी नाही, अजिबात चिप्पाकूर सुद्धा लवकर दिसत नाही, गुहेत पडलेलो आहे, एकटा पडलेलो आहे आणि अशा स्थितीमध्ये मला बरं करण्यासाठी औषध घेऊन कोण आला असेल, कोण असेल, मी त्याला विचारलंच नाही तो कोण आहे म्हणून, औषध तर देतो आहे, आता औषध घेणार नाही म्हणलं, त्याला येऊ दे. तिसऱ्या दिवसाचं औषध घेऊन आला महाराज, आणि आल्यानंतर म्हणत चला चला लवकर औषध घ्या, आता घेणार नाही म्हणलं औषध, म्हणे का तू कोण आहे सांग आधी, तुम्हाला त्याचं काय करायचं, तुला आम्ही कोण आहे, औषध अशी मतलब आहे ना, बरं होण्याशी मतलब आहे, औषध घेणार नाही म्हणलं औषध, तू किती अट्टहास केलं तरी औषध घेणार नाही, तू कोण आहे आधी सांग, हट्टालाच पेटला, औषध घेणारच नाही म्हटलं. आणि मग नाईलाज झाला महाराज, जगाचा मालक प्रत्यक्ष त्याच्या समोर बोलू लागला, वेड्या कोण आहेस म्हणून काय विचारतो, रात्रंदिवस ज्याचं स्मरण करतो आहेस ना तोच आहे मग, रात्रंदिवस ज्याची वाट पाहतोय, ज्याच्या दिशेनं प्रवास करतोयस तोच आहे मी, असं म्हटलं केवढा आनंद झाला महाराज, देवा प्रत्यक्ष प्रगट झालास, माझ्यामुळे तुला त्रास सहन करावा लागला. खरा भक्त तर असंच असतो महाराज की त्याला देवाला कोणताच त्रास द्यावा असं वाटत नाही, माझ्यामुळं माझ्या देवाला कोणताच त्रास होऊ नये ही भावना ज्याच्या पोटात आहे तो खरा हरिभक्तीपर आहे, तो ओरिजिनल हरिभक्तीपर आहे, ज्याच्या पोटात ही भावना आहे की मला देवाला त्रास द्यायचा नाही, माझ्या देवाला कोणताच त्रास माझ्यापासून होऊ नये, फक्त त्यांनी मी त्याचं चिंतन करत राहा, काही अपेक्षा ठेवू नये. आणि मग त्यांनी विचारलं, देवा अरे कोणाला पाठवून द्यायचं, तू कसं काय आलास स्वतः का आलास, देव म्हणला जिथं पाठवून देण्यासारखी परिस्थिती असते तिथे नक्कीच पाठवतो, पण जिथं कोणी जाणारच नाही अशा स्थितीत जर माझा भक्त असेल तर मी स्वतःच तिथे जातो. म्हणून तुम्ही माझं म्हणणं ऐका फक्त, आपल्या जीवनातही संकटात कोणी ना कोणीतरी येऊन आपल्या समोर उभा राहतो आणि संकटातून हळूच बाजूला काढतो, आपल्याला कळत नाही की, पण जर तुम्ही खरंच अंतकरणापासून भगवंताची भक्ती करणारे असाल तर हे मनाला समजावून सांगा की त्याच्याशिवाय संकटातून बाजूला काढणारा दुसरा कोणीच नसतो, तो जरी सामान्य व्यक्तीच्या रूपात तुमच्या समोर आला असला तरी तो दुसरा तिसरा कोणी नाही, तो परमात्माच आहे. जिथं कोणी संकटातून सोडवायला जाण्यासारखंच नसेल तिथं स्वतःहून येतो, जिथं दुसऱ्याच्या माध्यमातून काम करून घेता येत असेल तिथं कोणाच्या तरी माध्यमातून जातो. म्हणून तुम्ही व्याकुळ होऊन जर भगवंताचं चिंतन करत असाल तर भगवान सुद्धा तुमच्याकरता व्याकुळ होतो, हे मला याच्यातून सांगायचंय. भगवान शंकर अशा अवस्थेत जाऊन दारात बसून आस लावून बसलेले आहेत, व्याकुळ झालेले आहेत, त्याचं चिंतन करत आहेत, मग तो कसा काय शांत राहील, सकाळपासून तोही रडू लागला आतमध्ये, काही केलं थांबेच ना, रडते माझे बाळताने समजाविता राहील, नानापरी समजाविते, मागेल ते खाया देते, परीही रडता राहील, रडायचाच थांबे ना काही ते. मग यशोधराणीचा नाही लाज झाला, तिने एका गोपीला त्यांनी सांगितलं जा डॉक्टरांना बोलू ना, औषध देऊन पाहिलं रडायचं थांबे ना, आणखी त्यांनी पंचाक्षरी बोलावं त्यांनी आणखी काही करून पाहिलं तरी रडायचं थांबे ना, कशानंच रडायचं थांबत नाही, खायला देऊनही थांबत नाही. मग एका गोपीनं झाडूच सांगितलं यशोदे सकाळपासून आपलं बाळ रडत आहे, तो एक बाबा सकाळपासून दारात येऊन बसलेला आहे, जरा तपस्वीच दिसतो, त्याला जर विचारलं तर आपलं बाळ रडत आहे काही त्यानं उपाय केला तर, यशोदा म्हणली जा आता आई आहे महाराज,
नाहीलाज आहे, बाळच रडत आहे. गेली विचारायला गो, ओ बाबा तुम्ही मोठे तपस्वी दिसता, आमचं बाळ सकाळपासून रडत आहे, काहीतरी उपाय करा ना त्याला, शांत करा. तुम्हाला जर काही बाहेरचं वगैरे कळत असलं तर बघा ना. असू त्यांनी म्हणू लागले, बाबा असू पटले. ते म्हणजे मला बाहेरच काय आत्म सुद्धा सगळं कळत, मला कळत नाही असं जगात काहीच नाही, सगळं मला कळत. म्हणजे मग करा ना आमच्या बाळाला शांत. ते म्हणजे असं नाही, मी डॉक्टर आहे चांगला, पण पेशंटला तपासलं पाहिजे ना, न तपासलं कसं काय आवश्यक आहे, पेशंट घेऊन या आपण. नाईलाज झाला आता, यशोदेला जाऊन सांगितलं, नाईलाजाने यशोदा घेऊन आली का नाही, रडतोय आसताळून रस्ताळून, दुरूनच तगडे रडणारा का नाही असा भगवान शंकराच्या समोर नेला म्हणे, बाबा बघा शांत करा. ते म्हणे असं कसं जमेल, नाडी परीक्षा करावी लागेल, माझ्या हातात द्या आता. आधी गोडी गोडीत म्हणत होते, दाखव दर्शन दे, त्यावेळेला नाही म्हणली. आणि आता नाईलाज असतो हातात द्यायची वेळ आली, हे रडत आहे तन तोही रडतोय. मग हळूच त्याने महाराज भगवान शंकराच्या हातात देऊन टाकलं कन्हैयाला, आणि कन्हैयाचा स्पर्श भगवान शंकराच्या हातांना झाला, आणि भगवान शंकराच्या हातात कन्हैयाला झाला. एका क्षणात जसं उकळत तेल असावं, त्याच्यात मलयागिरी चंदनाचा एक थेंब टाकावा आणि तेल शांत व्हावं, तसं आस्ताळून रस्ताळून रडणारा कन्हैया एका क्षणात शांत झाला. महाराज भगवान शंकराकडे पाहून खतखतून हसू लागले, बस हेच पाहिजे होत. दोघे एकमेकाकडे पाहतायत, पाहून विहोर झालेले आहेत, हरिहर आहेत, आनंद विभोर आहेत, एकमेकाचं चिंतन करतायत. दोघे दोन नाहीतच म्हणत, एकमेकाचे हृदय आणि गोडी साखरेच्या नाही. यशोदेला आश्चर्य वाटत, सकाळपासून रडत होता, एवढी औषधं करून थकले, काही केलं थांबत नव्हतं, या बाबाचा हात लागल्यावर थांबला रडायचा. बाबा चमत्कारी दिसतात, हे काय आताच थोडंच आहे, हे तेव्हापासून हे चमत्काराला नमस्कार. भगवान शंकरानं चमत्कार करून दाखवलं तेव्हा घरात नेलं, या 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 बाबा घरात या. मग घरात नेलं, नंदराजाने पूजा केली, ज्ञानोबरायांनी पाठीवर मांडे भाजून दाखवले, ज्ञानोबरायांना रेडा बोलवावा लागला, ज्ञानोबरायांनी भिंत चालवली, आणि मग या लोकांनी त्यांच्या समोर दंडवत प्रणाम केला. असे काही प्रसंग डोळ्यासमोर आले की ते सहजच त्यांनी आठवत, आणि आठवलं की करमत नाही, मग वाईट वाटत. कसा समाज आहे, रेडा बोलवला आणि मग खांद्यावर घेऊन नाचू लागला. ज्ञानेश्वर महाराजांचा विजय असतो, आधी ज्ञान्या म्हणत होते आणि तेच, पण का चमत्कार केला म्हणून. समाज असाच आहे, चमत्काराला नमस्कार म्हणून तर त्यांनी ताटी लावली होती. ते म्हणे काय करायचं मला या सगळ्या गोष्टींच, मी माझ्या भजनात मस्त आहे. पण मुक्ताईने सांगितलं, विश्वरागे झाले वणी संती सुखे व्हावे पाणी, तुम्ही जगाचा उद्धार करण्याकरिता आलेले आहात, असा राग धरू नका, वाईट म्हणून घेऊ नका, तुम्ही त्यांनी जगदोद्धाराचं कार्य करा, मुक्ताईने सांगितलं. पण समाजाचा स्वभावच आहे, चमत्कार केल्याशिवाय नमस्कार नाही. भगवान शंकराला घरात नेलं, मोठा आनंद झाला, नंदबाबांनी पूजा केली. जिथं भगवान शंकर बाहेर बसले होते ना दारात, तिथं आजही मंदिर आहे. आताच आम्ही वृंदावनात जाऊन आले, सगळे लोक गेले होते. आसेश्वर महादेवाचं मंदिर आहे, उंच टेकडीवर नंद भवन आहे, आणि रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे, उंच टेकडीवर नंद भवन आहे. आसेश्वर महादेव, नंदराजाने घरात पूजा केली, तिथं नंदेश्वर महादेव. आणि आता त्यांनी महाराज फार समाधान वाटलं, भगवंताला त्यांनी रडायचं शांत झालेलं पाहून घरच्या लोकांना आनंद झाला, आणि भगवंताचं दर्शन झालं, आणि भगवान शंकराला आनंद झाला. थांबले, जेवण खावण सगळं व्यवस्थित झालं, आणि मग भगवान शंकर यशोदा राणी सहित श्रीकृष्ण परमात्म्याच्या पाच प्रदक्षिणा करून जाण्याकरिता निघाले, आणि जाता जाता आशीर्वाद घेऊन जात होते. किंवा ऐकतात ना सर्व, महत्वाचा मुद्दा सांग, आले कशाला होते, दर्शन करायला, आणि काय करून चालले, आशीर्वाद देऊन चालले, जमत का हे गणित. म्हणे गेलो होतो महाराजांच्या दर्शनाला, मग काय केलं, आलो त्यांना आशीर्वाद देऊन. ऐकायला तरी कसं वाटलं तुम्हाला, महाराजांच्या दर्शनाला गेलो होतो त्यांना आशीर्वाद देऊन आलो, भगवान शंकर दर्शन घ्यायला आले, आशीर्वाद देऊन चालले, हे काय, हे आपल्याला न समजणारं गणित आहे, हे आपल्या बुद्धीला न कळणारं गणित आहे, हा त्यांचा खेळ आहे, दोघे एकच आहे.
म्हणून त्यांनी हरिहरा भेद नाही नका करू वाद, वाद घालायचं काही काम नाही, दोघे एकच आहेत, एकमेकाचे हृदय गोडी साखरेच्या काय, मग ते खेळतायत आपल्या हा एकमेका बरोबर, हा त्यांचा खेळ आहे. आशीर्वाद देऊन जाण्याकरिता निघाले. जुग जुग जियोरी मैया, जुग जुग जियोरी मैया, आशीर्वाद देऊन भगवान शंकर जाण्याकरिता निघाले. सर्वांना आनंद वाटतो. कन्हैया आता मोठा झालेला आहे, एक वर्षाचा. सर्व आनंदी आहेत, भगवंताचा सहवासच आनंदाचा आहे. नंदगावात त्यांनी राहत आहे. आता तिथे दुसरी घटना घडली ती अशी की वसुदेवजी महाराज काराकाळातच आहे, कंस भयंकर आहे. वसुदेवाने गर्गाचार्यांना बोलावलं. गर्गाचार्य हे यदुकुळाचे आचार्य आहे, गुरु आहे. त्यांना बोलावलं आणि बोलावून सांगितलं की व्रजभूमीमध्ये माझे दोन मुलं नंदराजाच्या घरी राहत आहेत. वसुदेवाने सांगितलं, तुम्ही आमचे कुलगुरु आहात, पण मुलांचा नामकरण विधी झाला पाहिजे, ते तुम्ही केलं पाहिजे, म्हणून तुम्ही जा आणि मुलांचा नामकरण विधी करा, असं वसुदेवाने सांगितलं. वसुदेवाचं सांगणं ऐकून गर्गाचार्य महाराज निघाले आणि नंदगावात आहे. भागवतात नंदगाव हा शब्द आहे. हरी श्री शुकुवाच, हे गर्ग पुरोहितो राजन, येतो नाम समूहात परम व्रजम जगामनंदस्य वसुदेव प्रचोदिता. व्रजम जगामनंदस्य नंदगाव, वसुदेवाच्या सांगण्यावरून गर्गाचार्य महाराज नंदगावात आले आणि नंदगावात त्यांनी आल्यानंतर नंदराजाला बातमी कळाली. नंदराजाने स्वागत केलं गर्गाचार्यांचं. नंदोवाच, हे त्वं हे ब्रह्मविदां श्रेष्ठ संस्कारान् कर्तुमर्हसि बालयो नरणं नृणां जन्मना ब्राह्मणो गुरुः. महाराज तुमचं स्वागत आहे, या. स्वागत सत्कार झाला, त्यांचं पूजन झालं आणि मग हळवारपणे नंदराज बोलू लागले गर्गाचार्यांकडे पाहून, महाराज तुम्ही ब्राह्मण आहात, ब्राह्मण हा जन्मताच गुरु असतो, म्हणून तुम्ही त्याने गुरु आहात. माझ्या घरी दोन बालकं आहेत, त्या बालकांचं नामकरण विधी करायचं आहे, मला असं वाटतं तुम्ही त्यांचं नामकरण विधी करावा, असं म्हटल्यावर गर्गाचार्य बोलू लागले, राजा अरे मी येदुकुळाचा आचार्य आहे, जर मी तुझ्या मुलांचा नामकरण विधी केला तर कंसाला काही वेगळं वाटेल. यदुनामहम आचार्य ख्यातस्य भवि सर्वथा, येदुकुळाचा प्रसिद्ध असणारा गुरु आहे, आचार्य आहे, म्हणून सुतम मया संस्कृतंते मन्यते देवकी सुतम, मी जर तुझ्या मुलांवर संस्कार केला नामकरण संस्कार तर त्यांनी सगळ्या लोकांना वाटेल हे यशोदेचे मुलं नसून देवकीचे मुलं आहे. मग सगळ्या लोकांना ती बातमी कळेल, कंस तर अजून तापून जाईल. कंस पापमती सख्य कवचानक दुंदुभे, कंस तर पाप बुद्धीचा आहे, तो मारण्याकरिता तयारच आहे. त्याला कळेल देवक्य अष्टमो गर्भो न तू श्री भवे तुम्हा हद्दी, स्त्री नसून पुत्र होता हे त्याला कळेल, मुलगी नसून मुलगा झाला होता देवकीला हे त्याला कळेल, तो अजून समजतो मुलगीच झाली. म्हणून नामकरण विधी जर करायचा असला तर सगळ्या लोकांच्या समोर नाही करत यायचं, मग गुपचूप लपून करावं लागेल. कसं काय करायचं लपून, कुठे करायचा, म्हणजे सगळ्यात पवित्र जर ठिकाण कोणतं असेल तर गोशाळा, गोठा, गायीचा गोठा पवित्र आहे, म्हणून गोठ्यात जाऊन नामस्मरण नामकरण करूया. ठरलं उद्या सकाळी जाऊया म्हणे आपण, म्हणून गोशाळा आवरून घेतलेली आहे, सुंदर त्यांनी वातावरण आहे. सकाळी त्यांनी जायचं आहे लवकर. नंदबाबा आणि गर्गाचार्य महाराज आधीच जाऊन बसलेले आहेत. तुम्हाला मी रात्रीचा प्रसंग सांगितला नाही, तू सांगणार नाही, रात्री अजून एक घटना घडली होती.
ती म्हणजे गर्गाचार्यांना जाणीव करून दिली होती, मी सामान्य नाही असं गेले. आता गर्गाचार्यांनी नंद बाबा पुढे यशोदा राणी आणि रोहिणी माता दोघी जणी आपापल्या मुलांना घेऊन निघाले नामांतरण विधी करायचं म्हणून. फार जास्त लोकांनी जायचं नाही, ठराविक लोकांनी जायचं असं आधीच ठरलं होतं. रस्त्यानं चालता चालता बायकांमध्ये कुजबूज सुरू झाली म्हणे बाबा तर फार पोहोचलेले दिसतात. जटा दूर त्यांनी वाढवलेले आहेत, दाढी वाढलेली आहे, मोठे श्रेष्ठ ब्राह्मण आहेत, तपस्वी दिसतात, पण खरंच पोहोचलेले आहेत तर पाहिलं पाहिजे ना. मग काय करायचं, आपण ना मुलांची आदला बदली करू, बाबांना कळतं का पाहू की खरंच त्यांनी बाबा जर पोहोचले असतील ओळखतील लगेच ताबडतोब कोणता मुलगा कोणाचा आहे. मग कन्हैयाला रोहिणी मातेच्या हातात दिलं आणि बलराम दादाला यशोदा मातेनं आपल्या हातात घेतलं आणि दोघी निघाले गेले गर्गाचार्यांच्या समोर जाऊन बसले. आणि आता नामांतरण विधी करायचा आहे. मग यशोदा राणी बसलेली आहे, ती राणी आहे, तिच्या मांडीवर असणारा मुलगा आहे. मग राणीच्या मुलाचं नाव आधी ठेवलं पाहिजे ना, म्हणून तिच्या मांडीवर त्यांनी लक्ष गेलं. बाळ पाहू लागले गर्गाचार्य यशोदेच्या मांडीवरचा बलराम पाहिला आणि पाहिल्याबरोबर एका क्षणात बोलायला सुरुवात केली.